सातत्याने महाविकास आघाडीचा प्रचार चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी देशामध्ये मागच्या 10 वर्षापासून येऊन विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी निकाली काढला नाही, धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही, बेरोजगारांच्या हाताला काम दिलेलं नाही, असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणून जनता त्रस्त झालेली आहे. त्यातल्या त्यात वसंतरावजी चव्हाण साहेब हे आमच्या 3 तालुक्यामध्ये अत्यंत चांगले त्यांचे रोटीबेटीचे नाते आहेत आणि त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे. त्यांनी त्यांच्या शहरामध्ये शिक्षणाची गंगा आणलेली आहे, शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. म्हणून वसंतराव चव्हाणसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे. निश्चितच वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी सर्व समाजातील सर्व जातीतील जनता त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून नशीब त्यांचा विजय होईल असं मला असं या क्षणी वाटते. प्रचारामध्ये सर्व व्यस्त होतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. सामान्य माणूसच नेता झालेला आहे. या बेंगलोर नगरीमध्ये प्रत्येक व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता हा नेता आहे आणि येत्या 26 तारखेला पंजा या निशाणीवरच आपण बटन दाबावं. एक नंबरलाच आपण सगळ्यांनी बटन दाबून उपकृत करावे ही विनंती करतो आणि वसंतराव चव्हाण साहेबांना विजय करा एवढी तुमच्याकडून. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारात गेल्या 15 दिवसापासून जे प्रचार वेगानं चालू आहे त्याचा प्रत्येक वार्डामधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा आणि जनतेच्या मनामध्ये भाजपविषयी प्रचंड असे रोष आहे आणि त्या येणाऱ्या 26 तारखेला सर्वच जाती धर्माच्या लोकांनी असं ठरवले आहे की वसंतरावांना प्रचंड मताने निवडून देणार आहे आणि भाजप सरकार जे आतापर्यंत 10 वर्षाच्या काळामध्ये सर्वच आघाडीमध्ये सगळ्या विषयावर त्यांनी कुठलंच काम चांगलं केलेलं नसल्यामुळे प्रचंड रोष लोकांचा आहे आणि येणाऱ्या 26 तारखेला आमचे सगळे लोक वसंतराव चव्हाणांना प्रचंड मताने निवडून आणतील. याबद्दल शहरातील प्रभाग 12 माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब लोकसभा नांदेड लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ तुळजाभवानी माता मंदिर शुभानगर देगलूर इथे करण्यात आला. गेल्या 15 ते 20 दिवसापासून जो प्रचाराचा धंदा चालू आहे आणि त्यामध्ये जो जनतेचा प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत विश्वास वाटतो की ही निवडणूक निश्चितपणे काँग्रेस जिंकेल. याचं कारण वसंतरावजी चव्हाण साहेबांची उमेदवारीच लोकांच्या मनातून आलेली आहे, जनतेतून ठरवलेला उमेदवार आहेत वसंतरावजी. गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या अनेक निर्णयाच्या विरुद्ध सामान्य जनतेमध्ये आक्रोश आणि प्रचंड भाजपाच्या विरोधी वातावरण आहे आणि हे वातावरण येणाऱ्या 26 तारखेला मतपेटीमध्ये व्यक्त होईल, मतदानाद्वारे व्यक्त होईल हीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रचारामध्ये निघालेल्या असताना 26 तारखेला वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना प्रचंड मतानं विजय करा, एक नंबर बटन आहे. नमस्ते, मी आज काँग्रेस पक्षाकडून प्रचाराला निघालेली आहे. मी देगलूर तालुका अध्यक्ष आहे आणि हे जे BJP सरकार चालू आहे त्याला आपल्याला तोड द्यायची आहे आणि होईल तेवढ्या त्यांच्या खुर्च्या निकामी करायच्या आहेत आपल्याला. ते गद्दारी करून ते दुसऱ्या पक्षात जातात, आपल्याच लोकांना घेतात, त्यांचा तर मूळचा एक पण नाही आहे, सगळे आपलेच आहेत, सगळे आयाती आहेत, निर्यात तर त्यांच्याकडे काहीच नाही. तरी आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन काँग्रेस पक्षाला मतदान करायचं आहे. एकतर त्यांची महागाई जास्त तसं केलंय त्यांनी, शेतकऱ्यांचं ते आणि आपल्या सगळ्या शिक्षणाचं बेहाल केलेलं आहे. पैसा पैसा फक्त त्यांच्याकडे 2 नंबरची कमाई आहे, त्याच्यावर त्यांनी मतदान मागत आहेत. मोदी मोदी, मोदीच्या घरचं काहीच नाही. मोदीमुळे सगळं मोदी सरकार आहे. काय त्या मोदीजवळ, जे काय घेतलं ते त्यांनी आपलंच घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तो स्वराज्य करत आहे. तर आपल्याला आता ह्यावेळेस दाखवून द्यायचं आहे की होईल तेवढ्या संख्येने आपला काँग्रेस पक्ष जिंकला पाहिजे आणि त्याची बरखास्ती झाली पाहिजे. नमस्ते. सामाजिक, राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJTV News Live.